त्याच दिवशी प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार होते पण मी थांबवलं छगन भुजबळ यांची सनसनाटी पत्रकार परिषद राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी नाशिकच्या येवल्यामध्ये काल जाहीर सभा घेतली त्यात मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या आरोपांना उत्तर दिले तसंच अनेक मोठे गोपस्फोटही केले प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार होते पण त्यांना आपण रोखल्याचं भुजबळ यांनी सांगितलं आहे शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा नेमक्या काय घडामोडी घडल्या त्याबाबतही भुजबळांनी मोठे खुलासे केले आहेत शरद पवार यांनी राजीनामा दिला तेव्हा मला याबाबतची काहीही कल्पना नव्हती तेव्हा त्यांना मी मनवलं पण तेव्हा त्यांनी ऐकलं नाही पण पुढे काहीच दिवसात त्यांनी राजीनामा मागे घेतला असं भुजबळ म्हणाले सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला तेव्हा आम्हा सगळ्यांनी त्यांना तो निर्णय कळवण्यात आला तेव्हा प्रफुल्ल पटेल नाराज झाले ते म्हणाले मी राजीनामा देतो दुसऱ्या क्रमांकाच्या पदावरून तिसऱ्या क्रमांकाचं पद मी घेणार नाही असं ते म्हणाले पण मी त्यांना समजावलं तुम्ही आणि सुप्रिया दोघ कार्याध्यक्ष कोण हा बरोबर रोका तब आपने नाही माना मी खुद रोका मगर जो इस्तीफा का जो है फैसला अजित पवार पवार फैमिली इन्होंने पंद्रह दिन तक चर्चा कर कर बाद में वो जो निर्णय लिया गया मैं तो नहीं था हमको तो दूसरा किसी को ही मालूम नहीं था क्या फिर आपने इस्तीफा दिया अब इस्तीफा दिया फिर तीन दिन के बाद आपने इस्तीफा वापस तो लिया ठीक है हमने कुछ कहा हमने सीधा भी जो इसमें जो है कुछ रास्ता निकालने की कोशिश की कि भाई अगर ऐसा कुछ है तो उसी समय मैंने कहा था कि हम सुप्रिया ताई को जो है कार्याध्यक्ष बना देते आपका काम कम होगा और फिर दूसरे दिन तो मैंने ये भी कहा कि अगर अंदरूनी कुछ मामला है झगड़ा है तो सुप्रिया ताई राष्ट्रीय अध्यक्ष बने और महाराष्ट्र का पूरा जिम्मेदार जिम्मेदारी जो है ये अजीत पवार के ऊपर सौंपी जाए ये तो दूसरे दिन मैंने कहा आपके सब जहाँ मीडिया में काम है और मैंने तो रास्ता निकालने की कोशिश की अब नहीं निकला तो मैं क्या करूँ ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी